राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ताओं द्वारा शहर अध्यक्ष धुनेश्वर पेठे के मार्गदर्शन में पार्टी और ऑटोमोटिव चौक तक मेट्रो सेवा शुरू करने की मांग को लेकर आंदोलन किया गया। पेठे ने मेट्रो के प्रबंध संचालक ब्रजेश दीक्षित को ज्ञापन सौंपते हुए कहा कि बर्डी से पार्डी और बर्डी से ऑटोमोटिव चौक तक ट्रैक बिछाने समेत अन्य सभी काम पूरे हो चुके हैं, बावजूद इसके मेट्रो सेवा शुरू नहीं की जा रही है। इस पर दीक्षित ने कहा कि भले ही इस रूट पर काम हो चुका हो, लेकिन जब तक केंद्र और राज्य सरकार अनुमति नहीं देगी, हम मेट्रो सेवा शुरू नहीं कर सकेंगे। इस पर रांका कार्यकर्ताओं ने कहा कि मेट्रो प्रबंधन प्रयास करे कि दशहरे तक इस रूट पर मेट्रो सेवा शुरू कर दी जाए। 6 वर्षापासून मेट्रोचं काम सुरू आहे, पण मेट्रोचं काम सुरू आहे त्याच्यामुळे ज्या जनतेला ज्या मेट्रोमुळे आपला नागपूर शहर जागतिक होणार होतं, अशा पद्धतीचं कुठलंही काम न करता फक्त खापरी ते बर्डी, बर्डी ते हिंगणा ह्या दोन सेक्शन शिवाय दुसरं कोणतंही काम चालू केलेलं नाही आहे। त्यांनी पार्डी बर्डी ते पार्डी आणि बर्डी ते ऑटोमॅटिक स्क्वेअर हा कंप्लीट झाल्याच्या नंतरसुद्धा कुठल्या तरी नेत्या मंडळीचा वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे त्या उद्घाटन करूसुद्धा करत नाही। त्याच्यासाठी आम्ही ते निवेदन द्यायला आलो की नागपूर शहरातील लोक जे 2016 टॅक्सच्या स्वरूपामध्ये आपले इथे पैसे टॅक्स भरून राहिले, ह्या मेट्रोचा टॅक्स जे लोक भरत आहे त्यांना त्या सुविधा काही एका भाग सोडलात की संपूर्ण नागपूरमध्ये त्याच्या सुविधा मिळत नाही, त्याच्यासाठी आम्ही ते निवेदन द्यायला आलो। त्याच्यानंतर नागपूर इथे मेट्रो प्रशासनामध्ये ज्या पद्धतीनं भरत्या झालेल्या आहे त्या भरत्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, बऱ्याचशा अजून कारणं आहेत ते आम्ही याच्या निवेदनामध्ये आम्ही ब्रिजेश दीक्षितांच्या लक्षात आणून देणार आहोत। त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे पदाधिकारी सगळे शेलचे सगळे पदाधिकारी इथं आलेले आहेत, परंतु मेट्रो प्रशासन इथे दीक्षित साहेब MD जे आहेत ते इथे पोलीस खात्याला पुढं करून आम्हाला इथे अडवण्याचं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या रितसर मागण्या ऐकून सुद्धा घेण्याचं न घेण्याचं काम आज करत आहे। याच्यासाठी आम्ही सगळेचे सगळे आज इथं धरण्यावर आम्ही उपस्थित आहोत। काही आश्वासन देने हमें भी ऐसा लगता है कि नागपुर शहर में काम होने को टाइम लगता है, उसके वजह से हमने इनको बहुत सारा टाइम दिया। वो टाइम होने के बाद में आज फरवरी में यहाँ पे कुछ बर्डी से पार्डी और बर्डी से ऑटोमेटिक चौक का पूरे तरीके से इनका सारा सेटअप होने के बावजूद भी वहाँ की रेलें और वहाँ की ट्रेनें चालू नहीं कर रहे, उसका सिर्फ और सिर्फ कारण यहाँ पे इनको किसको बुलाना है, माननीय पंतप्रधान साहब को बुलाना है या माननीय राष्ट्रपति साहब को बुलाना है, उनका समय नहीं मिलने की वजह से नागपुर के जनता को यहाँ पे त्रस्त किया जा रहा है और वो उन स्टेशनों का उद्घाटन नहीं कर रहे। आता आम्ही पोलिसांच्या माध्यमातून माननीय MD साहेबाला निरोप पाठवलेला आहे, तसा आम्ही वेळ रितसर वेळ घेऊन आलेलो होतो की आमचे जे नागपूर शहराचे जे प्रश्न आहे ते प्रश्न आमचे मेट्रोने सोडवावे याच्यासाठी आलो होतो, परंतु आतापर्यंत त्यांचा निरोप आलेला नाही आहे, म्हणून आम्ही इथे उभे आहोत आणि जोपर्यंत आम्हाला तो MD वेळ देत नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत। दीक्षित ने इस विषय पर सरकार तक आपकी मांग पहुंचाने का प्रयास का आश्वासन दिया। इस दौरान शेखर सावरबांधे, प्रशांत पवार, रमन ठक्कर, अफजल फारूकी, श्रीकांत घोगरे, लक्ष्मी सावरकर समेत अनेक पार्टी पदाधिकारी और कार्यकर्ताओं की उपस्थिति रही। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।